शक्यतो जे जे काही डोसेस आलेले आहेत ते वापरलेच जावेत या दृष्टिकोनातूनच आपला प्रयत्न आहे, कारण हा शेवटी नॅशनल वेस्ट आहे आणि ते महाराष्ट्र तरी कधीही होऊ देणार नाही। त्यामुळे जेवढं काही आपल्याला त्वरेने जे काही लोक राहिलेले त्यांची लाईन लिस्ट काढण्यात आलेली आहे गाववाईज आशा वर्कर्सला आणि सी एच ओज म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सला डॉक्टर्सला ह्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे घरोघर जाऊन ते आपण वॅक्सिनेशन करण्यासाठी त्यांना काउन्सिलिंग करतो आहोत, त्यांना समजावून सांगतो आहोत आणि लवकर वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। तसंच सेकंड डोसचं सुद्धा आपल्याजवळ लिस्ट आहे आणि त्या लिस्टला जे लोक ड्यू झालेले आहेत त्यांना मेसेज पण जातात, त्यांना कळवलं पण जातं आणि त्यांना काउन्सिलिंग करून घेण्याचा प्रयत्न पण केला जातो आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जरा अधिक गती द्यावी लागेल आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीनं अधिक चांगल्या पद्धतीनं त्या स्थानिक सर्वपक्षीय मी मुद्दाम सांगू इच्छितो सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मी माध्यमांच्या कडून सुद्धा अपील करू इच्छितो की लोकल लीडर्स आणि रिलिजियस लीडर्स आणि एन जी ओज आणि प्रशासन सगळ्यांनी हातात हात घालून या वॅक्सिनेशनच्या ड्राईव्हला सक्सेसफुल करा अशी माझी नम्रपूर्वक महाराष्ट्राच्या या संपूर्ण घटकाला नम्रपूर्वक विनंती आहे। लागणार मग ती वाहतुकीमध्ये असो, लग्नांमध्ये असो, पार्टीजमध्ये असो, एक म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सेलिब्रेशन्स चालू असतात त्या सगळ्या बाबतीतल्या आपल्याला कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स पाळावे लागतील, कारण ज्या गतीनं आज व्हायरसची ॲक्टिव्ह पेशंटची संख्या वाढती आहे मला असं वाटतं की तो अलारामिंग सिच्युएशन आहे आणि आपल्याला काळजी घेण्याची निश्चित प्रकारे गरज आहे। सर मुंबईमध्ये प्रदूषण आता पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहे, तर तुमचं हे आव्हान असेल का खाजगी क्षेत्रात? मला असं वाटतं खाजगी क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनाच फक्त हे करून नाही चालणार, तर आपल्याला ओव्हरऑलच सिच्युएशन जर डबलिंग रेट इतका झपाट्याने वाढत असेल तर काळजी घेण्याची गरज आहेच। आणि आता मी सांगतो काय की दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन्स लागलेल्या आहेत आणि अनेक राज्य या सगळ्या बाबतीत आता लक्ष ठेवून आहे। केंद्र सरकारची सुद्धा टीम आज महाराष्ट्रामध्ये निश्चित प्रकारे सगळीकडे 2-3 दिवसाचा दौरा त्यांचा केला जातो आहे आणि या सगळ्याच गोष्टी ते तपासत आहेत की वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह कसा केला जातो आहे, ओमायक्रॉनचा काय परिस्थिती आहे किंवा प्रिपरेशन कसं आहे, या सगळ्याच अनुषंगाने मी एक नक्की सांगेल की वेव जरी असली तरीसुद्धा महाराष्ट्राचं आरोग्य विभाग हे संपूर्णतः बेड्स, हॉस्पिटल, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, मेडिसिन्स आणि संपूर्ण जो काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल या सगळ्या अनुषंगाने आपण तयारीत आहोत, त्यामुळे असं घाबरून जाण्याचा काही कारण नाही हे सुद्धा मी अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो। फक्त काळजी घ्या हा मात्र माझा जाणीवपूर्वक या निमित्ताने सूचना असणार आहेत, कारण डबलिंग रेट हा निश्चित प्रकारे खूप जास्त आहे। लॉकडाऊन संदर्भात आपण काही निकष ठरवलेले आहेत की बाबा ऑक्सिजनची एवढी मागणी वाढली की आपण लॉकडाऊन लावायचं, त्या संदर्भात आता काय आपला विचार? नाही तर 700 मेट्रिक टनपर्यंत जर ऑक्सिजनचा खप गेला की मग आपण लॉकडाऊन करतो ही जी काही नोटिफिकेशनमध्येच आपण मागच्या 6 महिन्यापूर्वीच मला वाटतं ही अट घालून ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आपण काम करतो, पण आज ऑक्सिजनच्या बाबतीतली निकड अजिबात नाही आहे किंवा ऑक्सिजन लागतं आहे अशातले काही पेशंट्स नाही आहेत, पण संख्या मात्र वाढतीये एवढंच मात्र सध्याचा विषय आहे। सर आरोग्य विभागाकडनं एक पत्र दिलं होतं केंद्रीय आरोग्य विभागाकडे की जे परदेशात जे येणारे विमान आहे त्यांना कुठे थांबवावं अशा पद्धतीचं पत्र दिलं, त्याला काही उत्तर आले आरोग्य विभागाने? नाही, त्यांनी तसं काही सिव्हिल एव्हिएशननी कळवलेलं नाही, मात्र त्यांच्या ज्या काही सूचना येतील बाहेरच्या परदेशातील विमानांच्या संदर्भात त्या आपण मुंबई एअरपोर्ट आणि सगळे इंटरनॅशनल एअरपोर्ट पाळतील। सर हिंदी भी जानना चाहेंगे की होण्यासाठी आपण थेंबातूनच तो संसर्ग होतो, तर त्या दृष्टीनं कॉन्टॅक्ट टाळावेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपण स्वतः इतरांना संसर्ग होणार नाही या दृष्टिकोनातून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझिंगच्या गोष्टी अधिक प्रभावीपणे जगभरामध्ये त्याचा परिणाम चांगला जाणवतो। सर ओमायक्रॉनची जी
लक्षणं आहेत ती कमी दिसत आहेत, म्हणजे तेवढी जेवढी आपल्याला पहिल्या कोविडमध्ये दिसत होती तेवढी नाही आहे. तर क्वारंटाईन पिरियड कमी करण्याबाबत काही चर्चा सुरू आहे का, कारण 7 ते 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड आपल्याकडे आहे, इतर देशांमध्ये तो कमी केलेला आहे, त्याच्यामुळे रुग्णखाटा सुद्धा त्वरेने रिकाम्या होऊ शकते. क्वारंटाईन पिरियडच्या संदर्भात जे ICMR सांगेल ती पूर्व दिशा असते, कारण कुणाच्या तरी एका अथॉरिटीच्या अनुषंगाने देशामध्ये संपूर्ण कोविडच्या अनुषंगाने काम झालं पाहिजे. ते ICMR आणि भारत सरकारचा स्वास्थ्य विभाग म्हणजे आरोग्य विभाग त्यांच्या ज्या काही डायरेक्टिव्ज असतात त्यांच्या अनुषंगाने आपण कार्य करतो. त्यांच्याकडे निश्चित प्रकारे आपला हा जो काही क्वारंटाईन पिरियड कमी करण्याच्या संदर्भातली जी कदाचित इतर जगाच्या तुलनेतली जी मागणी आहे, निश्चित प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही सांगू, आणि तो जर का सायंटिफिकली त्याला बेस असेल की काही कमी करायचा तर ते पण निश्चित प्रकारे करतील. आम्ही त्यांच्या निदर्शनास जाणून देण्याचं काम निश्चित प्रकारे करू. सर आपण पहिल्या आणि सेकंड वेव्हवर आहे, पण नंबर्स पण कोविडचे आणि ओमिक्रॉनचे वाढतात आणि डबलिंग रेट सुद्धा आपण बघितला तर पहिल्या वेव्हनुसारच डबलिंग रेट आता जवळपास आलेला आहे. मी तुम्हाला एक साधारणपणे मी आता तुम्हाला आजची स्टेटस सांगू इच्छितो की साधारण महाराष्ट्राला एक आपण मागच्या 8-10 दिवसात जर बघितलं तर 20 जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 5-6 हजारच्या दरम्यान केसेस होत्या आणि आता महाराष्ट्रामध्ये 11,492 हे कालचं त्या ठिकाणी आहे आणि आज कदाचित 20,000 सुद्धा ही आकडा जाऊ शकतो. मुंबईची जर तुलना केली मुंबईची जर तुलना केली तर मुंबईमध्ये साधारणपणे 20 जानेवारीच्या दरम्यान 300 दरम्यान केसेस होत्या, आज आपण 29 आहोत, म्हणजे 7 दिवसाच्या आत साधारण त्या केसेस आज 1,300 आहेत आणि आज संध्याकाळी जे रिपोर्ट होती ते अंदाजे 2,200 केसेस रिपोर्ट होती, म्हणजे जवळजवळ आपण 7 times आपण या 7 दिवसामध्ये वाढलेलो आहोत. म्हणजे एखाद्या 2 दिवसामध्ये डबलिंग होतंय अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की साधारणपणे रोज रुग्णांची जी काही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी नोंदवली जायची ती 400, 500, 600 अशी असायची, परंतु ती आता कदाचित आज 2,000 पुढे एक केसेस असू शकतील, म्हणजे पॉझिटिव्ह केसेस असू शकतील अशी परिस्थिती निश्चित प्रकारे आहे. आणि त्यामुळे ही जी काही परिस्थिती आपण पाहतोय, मी मुंबईचं सुद्धा मी मुद्दाम सांगेल की रोज 51,000 टेस्ट्स केल्या जात आहेत, पण एवढ्या टेस्टच्या नंतर जे पॉझिटिव्ह येत आहेत, आता 51,000 2,200 जर का पॉझिटिव्ह आले तर साधारण 4% हा पॉझिटिव्हिटी रेट मुंबईचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जो नक्कीच चांगला नाही. 4% पॉझिटिव्हिटी रेट आणि त्यामुळे जर 4% जर पॉझिटिव्हिटी रेट मुंबईचा जात असेल तर आज आपल्याला नक्कीच काळजी घेण्याची गरज वाढलेली आहे. दिल्लीमध्ये